नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे अवघ्या तीन दिवसांच्या विक्रमी वेळेत उभा केला ऑक्सिजन जनरेशन प्लांट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन तौकते चक्रीवादळानं जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू तर पाच जखमी आणि पुरेसा साठा नसल्याचा सा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना बसत आहे एक चक्रीवादळाचा फटका ठाण्यालाही बसल्याचं दिसून आहे शहरात रात्री बरसून वाऱ्यासह पावसाला दमदार सुरुवात झाली होती सोमवारी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहराच्या विविध भागात एकोणसाठ वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या यामध्ये काही वाहनांसह घरांचंही नुकसान झालंय तर एकवीस ठिकाणी वृक्षांच्या फांद्या देखील पडल्याच्या घटना घडल्यात सुदैवानं यात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शहरातील दोन ठिकाणी दोन इमारतींचे स्लॅब कोसळल्याची घटना घडली परंतु यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही तर दिवसभरात ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद शहरात झाली आहे तर सततच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडित देखील झाला होता तीन ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या चक्रीवादळामुळे झालेल्या पावसानं ठाण्यातील तीन ठिकाणी पाणी साचलं यामध्ये कोरम मॉल जवळील नितीन कंपनी ऊर्जिता हॉटेल हो कोटनाका आपना नगर राबोडी महापालिका शाळेजवळ पाणी साचल्याच्या घटना घडल्यात ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचं गेट देखील या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसापासून वाचू शकलं नाही या गेटवर असलेली कमानच गेटवर पडून कमान आणि गेटचं नुकसान झालं विविध ठिकाणी पडलेल्या वृक्ष उचलण्याचं काम ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुरू करण्यात आलंय या हानीमध्ये चारचाकी वाहनांसह दुचाकीचंही नुकसान झालंय तसंच काही ठिकाणी घरांवर देखील वृक्ष पडल्याचं आढळून आलं सुदैवानं या घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही तर एकोणसाठ ठिकाणी वृक्षांच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या शिवाय सहा ठिकाणी वृक्ष आणि धोकादायक स्थितीत असल्याचं दिसून आलं संदर्भात संबंधित रहिवाशांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तक्रार केली आहे अवघ्या तीन दिवसात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमुळे मीरा भाईंदर महापालिकेचं पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालय आता स्वयंपूर्ण झालं असल्याचं मत नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त कलि शिंदे यांच्या हस्ते ऑक्सिजन जनरेशन प्लांटचं लोकार्पण करण्यात आलं ठाण्यातील पार्किंग प्लाझा कोविड केअर सेंटरमध्ये अवघ्या दहा दिवसात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणाऱ्या एअरसिप कंपनीनंच यावेळी अवघ्या तीन दिवसात मीरा भाईंदरमधील हा प्लांट उभारून तो कार्यान्वित केलेला आहे या प्लांटद्वारे दररोज एकशे पंच्याहत्तर जम्बो सिलेंडर क्षमतेचा ऑक्सिजन तयार होईल आणि त्याद्वारे दररोज एकशे वीस रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागवण्यात येणार आहे वातावरणातून हवा शोषून घेऊन त्यामधून नायट्रोजन बाहेर काढून त्र्याण्णव टक्के शुद्ध ऑक्सिजन या प्लांटद्वारे तयार केला जाणार असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली जिल्ह्यातील ऑक्सिजनचा लक्षात घेऊन कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच ऑक्सिजनच्या बाबत स्वयंपूर्ण होण्याला सध्या शिंदे यांनी प्राधान्य दिलं असून त्यामुळे आगामी काळात एम एम आर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारले जाणार आहेत मुसळधार पाऊस असूनही करण्यात आलेल्या या ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या उद्घाटनाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह हो। खासदार अर्जन विचारे आमदार गीता जैन पोलीस आयुक्त सदानंद दाते महापौर जोसना हसनाळे पालिका आयुक्त दिलीप ढोले इत्यादी उपस्थित होते तौकते वादळानं ठाण्याला चांगलाच फटका दिला असून या वादळामुळे ठाण्यामध्ये गेल्या चोवीस तासात दोनशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली काल सकाळी साडेआठ वाजल्यापासून आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात हा दोनशे पंधरा मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे या पावसामुळे आणि सोसाडेच्या वाऱ्यामुळे जवळपास एकशे एकोणसाठ झाडं ठाण्यात पडली असून बावीस ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत तर सतरा झाडं धोकादायक ठरली आहेत पावसाळ्यापासून रक्षणासाठी असणाऱ्या वेदर शेड या आठ ठिकाणी धोकादायक परिस्थितीत आहेत आपत्कालीन परिस्थितीत अनेकदा शासकीय विभाग हे फारसं काम करताना दिसत नाहीत अथवा नियंत्रण कक्ष दूरध्वनी घेत नाहीत मात्र ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दलानं कालच्या तौकतेवादळाच्या दला हाहाकार परिस्थितीत ठाण्यात अशा परिस्थितीतही उत्तम कामगिरी केलेली आहे नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक 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 दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम सुरू आहे सुरुवातीला लसीकरणाचा साठा उपलब्ध असल्यामुळे मोहिमेला गती आली होती मात्र आता लशींचा सा पुरेसा साठा नसल्याचा सा फटका ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना बसतोय तर काही कायद्यांचं आधार कार्ड मिळत नसल्यानं लसीकरणाला अडथळा ठरतोय था गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सध्या तीन हजार आठशे कैदी शिक्षा भोगत आहेत त्यापैकी पंधरा कैदी हे जिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्गावर उपचार घेत आहेत कारागृहातील कैद्यांनाही कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पंचेचाळीस ते साठ वयोगटावरील काही कैद्यांना लस देण्यात आली आहे तर एक मेपासून अठरा ते चव्वेचाळीस वयोगटावरील लोकांना लस देण्याची मोहीम सुरू केली आहे परंतु अद्यापही कारागृहातील या वयोगटातील कायद्यांचं लसीकरणच केलं गेलं नाही जिल्ह्यात लशींचा साठाच नसल्यानं कायद्यांचं लसीकरण थांबलं असल्याचं कारागृहातील प्रशासनानं सांगितलं एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं मोहिमेसाठी जनजागृती केली जात असताना मात्र लशींच्या अभावी या मोहिमेला ब्रेक लागत असल्याचं दिसून येत आहे शहरातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी व्हावा कोरोना सदृश लक्षणं असलेल्या रुग्णांची वेळीच चाचणी करून त्यांच्यावर औषधोपचार व्हावा आणि गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांचं वैद्यकीय समुपदेशन करावं यासाठी ठाणे महानगरपालिकेनं सुरू केलेल्या प्रकल्प सारथी कोविड रुग्णांसाठी वरदान ठरतोय ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी पुढाकाराने सारथी प्रकल्प अर्थात पालिका कोविड कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आलाय या प्रकल्पांतर्गत रोज सरासरी शंभर लोकांचे तज्ज्ञ डॉक्टर्सच्या माध्यमातून वैद्यकीय समुपदेशन करण्यात येत असून आतापर्यंत दोन हजार दोनशे लोकांचं वैद्यकीय समुपदेशन करण्यात आलंय यामध्ये एकोणतीस टक्के सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले तेवीस टक्के रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी संदर्भाकित करण्यात आलंय लोकांचं तज्ञ डॉक्टर्सच्या माध्यमातून टेलिकाउन्सिलिंग करण्यात आलं तर चौदा टक्के रुग्णांच्या आरोग्य स्थितीचं काही खासगी डॉक्टर्स देखील टेलिकाउन्सिलिंगसाठी निशुल्क सेवा देत आहेत शहरातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा गृह विलगीकरणामधील रुग्णांचं योग्य वेळी समुपदेशन करून त्यांचं मनोबल वाढवणं सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर आवश्यकता वाचल्यास उपचार करणं गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची प्रकृती खालावत असल्यास त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी कोविड वॉर रूमला कळवणं आणि त्या रुग्णांवर वेळीच उपचार होतील याची दक्षता घेणं यासाठी बावीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी सारथी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला रोज प्राप्त होणाऱ्या रुग्णांची माहिती गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रुग्णांची कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती या कोविड कॉल सेंटरला पाठवली हो जाते त्या माहितीच्या आधारे सार्थिक कोविड कॉल सेंटरमधून प्रत्येकाला पंधरा दिवसापर्यंत रोज कॉल करून त्यांची माहिती घेतली जाते त्यांच्या आरोग्याची माहिती घेऊन त्यांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदतही पुरवली जाते ठाणे शहरात कोरोना बाधित रुग्णांवर रुग्णालयातील सकारात्मक उपचारांचा प्रभावी परिणाम होत असून कोरोनापासून बरं होण्याचं प्रमाण पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत पोहोचलंय कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ठाणे शहरातील बाधित रुग्णांना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं तात्काळ योग्य उपचार देण्यात येत आहेत पालिकेच्या वतीनं शहरात चाचण्यांची वाढवलेली संख्या तसंच कोविड नाईन्टीन घोषित रुग्णालयातील उपचारांच्या सकारात्मक परिणामानं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असून आतापर्यंत एकूण आजपर्यंत एक लाख वीस हजार नऊशे शहात्तर करोनाबाधित रुग्ण बरे झालेत कोविड नाईन्टीन घोषित रुग्णालयात बाधित रुग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा योग्य उपचार पद्धती इत्यादी उपाययोजनांमुळे कोरोनाचा संसर्ग कमी होऊन बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढतंय एकूणच ठाण्यातील परिस्थिती समाधानकारक असून योग्य उपचारांमुळे जास्तीत जास्त बाधित रुग्ण बरे होत आहेत आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा अवघ्या तीन दिवसांच्या विक्रमी वेळेत उभा केला ऑक्सिजन जनरेशन प्लांट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन चौकते चक्रीवादळानं जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू तर पाच जखमी आणि पुरेसा साठा नसल्याचा सा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना का बसत आहे फटका आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आयडी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत तोपर्यंत नमस्कार